हाय नमस्कार, मी अतिशा लाडराज, श्री मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, सत्यशोधक हा सिनेमा 5 जानेवारीला आपल्या भेटीला येतो आहे आणि माझे अत्यंत लाडके कलाकार या सिनेमात झळकतात, म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेत झळकतात आपले लाडके कलाकार संदीप कुलकर्णी सर आणि राजश्री देशपांडे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. राजश्रीताई, तुझं कसे आहात? मस्त. आज खूप छान वाटतं की आमचा ट्रेलर आणि आता सिनेमा पण 5 तारखेला लोकांसमोर येतो आहे. छान वाचलं होतं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल आणि पुस्तकांमधले इमेजेस बघितले होते, किंवा ब्लॅक अँड व्हाईट असेल किंवा कलर इमेजेस असतील, पण आत्ता तुम्हाला जेव्हा वॉक करताना बघितलं खरंच गुजबम्स होते. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही त्या लुकमध्ये आलात आणि आरशात स्वतःला बघितलं, तुम्हाला पर्सनली काय वाटलं होतं? सेम तसंच झालं, गुजबम्सच आले, काटा आला अंगावर. कारण स्वप्नात वाटलं नव्हतं की असं हे व्यक्तिमत्व करायला मिळेल. आणि ऑब्व्हियसली मिळाल्यानंतर ते आधी तर पहिला सगळा तो एक प्री ह्याचा सुरू होता ना, समजून घेणं, रिसर्च हे ते वगैरे. पण जेव्हा आपण ते सगळ्या अटायरमध्ये किंवा त्या परफेक्ट थोडंसं क्लोजर येतो दिसण्याच्या बाबतीत, कारण ते फार महत्त्वाचं असतं, कारण ते दिसलेच नाही तसे किंवा त्याच्याजवळ, तर मग काय होतं, किती मेहनत केली तरी ते पटत नाही. पण जेव्हा पाहिलं तेव्हा स्वतःलाच असा आपण म्हणतो विश्वास बसला नाही किंवा असे गुजबम्स येतातच. जेव्हा तुमचा लुकआउट झाला होता ना, तेव्हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो जेव्हा आपण पाहिला होता बुक्समध्ये, अगदी तसाच हुबेहूब तो पोस्टर दिसत होता जेव्हा आम्ही पहिल्यांदा पाहिला होता. तर म्हणजे हा सिनेमा जेव्हा आता आम्ही बघतोय, ट्रेलर बघतोय, प्रत्येक मोमेंटला गुजबम्स येत आहेत. राजश्री, तुला विचारायला आवडेल की तू कधी जोडली गेली सिनेमाशी आणि जेव्हा तुला कळलं की असा एक सिनेमा बनतोय, एक काय पॉईंट होता की नाही मी हा सिनेमा करायला तयार? सावित्रीबाई फुले नावच माझ्यासाठी हे होतं ना की सत्यशोधक आणि सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले, त्यामुळे मला नाही म्हणणं असं काही नव्हतंच. आणि हेच जवळजवळ 7 वर्ष झाले त्यामध्ये आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा, आणि तेव्हा मला संदीपने अप्रोच केलं. मी गावामध्ये होते, एका पाण्यावर काम करत होते आणि माझा नुकताच सिनेमा एक फेस्टिवलला गेला होता, अँग्री इंडियन गॉडेसेस, आणि आणखीन एक 2 सिनेमे काहीतरी चालले होते माझे, मला आठवत नाही आता. मला गावांचं आठवतं, मला सिनेमांचं नाही आठवत. तर आणि मला जेव्हा संदीपने सांगितलं, आणि संदीपला हे पण म्हणजे त्यांनी ॲज अन ॲक्टर पण कळलं आणि माझं सोशल वर्कबद्दल पण त्याला कळलं, आणि त्याला हे पण कळलं की अरे ही मराठी आहे, कारण मी मराठीत काम नव्हतं केलं तेव्हा. मी आहे मराठवाड्याची पण मी नाही केलेलं, कारण मी कामाचं निमित्तसुद्धा खूप खास आहे ना ह्या सिनेमाचं, की हा सिनेमा म्हणजे सावित्रीबाई इट सेल्फ इज अ व्हेरी व्हेरी बिग ऑनर. आणि मला पण तेच म्हणजे एकतर सावित्रीबाईंच्या भूमिकेमध्ये म्हणजे इतकं मोठं हे होतं ना, की ते इतका मोठा हे होता, त्याच्यामध्ये माझा पाय ठेवणं खूप मोठी गोष्ट होतं माझ्यासाठी. खूप प्रयत्न केलेला आहे, माहीत नाही काय झालेलं आहे, पण मला असं वाटतं की इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी निभवणं हे खूप अवघड गोष्ट आहे. बघूया काय वाटतं. म्हणजे खरं तर पर्यायच नव्हता, म्हणजे मी जेव्हा आम्ही हे केलं होतं, कारण एकतर नटी चांगली, उत्तम नटी, आणि त्यात एवढं काम केले असल्यामुळे हे कॉम्बिनेशन मिळणं कठीणच आहे, त्यामुळे पर्यायच नव्हता. अनेक कामं मी पाहिली आहेत आणि ह्या सिनेमात अतिशय वेगळं म्हणजे वेगळंच काहीतरी दिसतं, आणि कलाकार म्हणून ही आपली आपलं किती भाग्य आहे ना की आपल्याला प्रत्येक कॅरेक्टर प्ले करायला मिळतं आहे, इतके सुंदर सुंदर लिहून येतात. किती आणि शिकायला किती मिळतं अशा सगळ्या कॅरेक्टरमधून. माझा हा आता 4th बायोपिक आहे. मी इस्मत चुगताई केलं आणि मी नीलम कृष्णमूर्ती पण केला आहे आणि आणखीन एक केला आहे जो मी आता सांगू शकत नाही. पण म्हणजे काय आहेत या सगळ्याजणी, सावित्रीबाई फुले बघा, नीलम कृष्णमूर्ती बघा, जी 25 वर्षापासून झगडती आहे फायर अँड सेफ्टी रेग्युलेशन, जे ट्रायल बाय फायर नेटफ्लिक्सवर माझा जो शो आहे, आणि इस्मत चुगताई, ज्या त्यावेळेच्या प्रोग्रेसिव्ह रायटर्स होत्या आपल्या, त्यामुळे मला असं वाटतं की यांच्या सगळ्यांमधून जेव्हा आपण गुजरतो तेव्हा आपण आपल्यामध्ये कितीतरी बदलाव होतो. आणि सावित्रीबाईंचं मी जेव्हा आणखीन वाचलं त्यामध्ये असं, म्हणजे मी ऑलरेडी गावाखेडेगावांसाठी काम करते, पण ते असं होतं ना की आपल्याला आणखीन बळ मिळतं, अरे बघा त्यांनी एवढं काम केलं, केवढं काय काय केलं, कितीतरी म्हणजे केवढ्या केवढ्या म्हणजे अशा अशा संकटांमधून त्या गेल्या, त्यांना केवढं काय फेस करावं लागलं असेल. तर मला असं वाटतं की हां ठीक आहे, मग मी का हे होती आहे ना, मी का म्हणजे असं काही झालं की मला असं वाटायचं अरे का करतो आहे आपण असं का,
त्यांनी एवढं सहन केलं आपण तेवढंही नाही सहन करू शकणार. काम करत राहायचं, कारण आपण जे काम करतो आहे ते समाजासाठी करतो आहे, आपण जे काम करतो आहे ते आपल्या आपल्यासाठी करतो आहे, आपल्या लोकांसाठी करतो आहे, आपल्या सगळ्यांच्या लोकांसाठी करतो आहे. आप म्हणजे असं असताना की जर समाज पुढे गेला तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाहीतर आपली प्रगती फक्त होतच राहिल्याचं नाही होऊ शकत ना. पण गावांमध्ये गेल्यावर असं जाणवतं की इथे शून्यापासून सुरुवात करायची पुन्हा एकदा जेव्हा तू सोशल वर्क करते. हो ग, बऱ्याच अशा गावं आहेत जिथे शून्यापासून सुरुवात करावी लागते, खूपच दुर्दैव आहे. आणि हे फक्त मी असं नाही आहे की फक्त मराठवाडा किंवा महाराष्ट्राचं सांगते आहे, मी आता जगभरामध्ये फिरते आणि ही हे प्रॉब्लेम सगळीकडे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्योतिबा सावित्रींचं जे काम आहे हे सगळ्या जगामध्ये पसरवायला पाहिजे, कारण खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे त्यांनी. आजही जर आपण म्हणतो की मराठवाड्यामध्येच पाण्याचा प्रॉब्लेम, असं नाही आहे किंवा शेतीचा प्रॉब्लेम नाही आहे असं. आज तुम्ही बघा पंजाबमध्ये वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, आज तुम्ही बघा केरळमध्ये वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी खेडेगावामध्ये प्रॉब्लेम आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आणि आय थिंक वी ऑल शुड हॅव ज्योतिबा अँड सावित्री इन अस. जेव्हा मी त्या ट्रेलर बघतोय प्रत्येक सीन आहे ना अंगावर शहारा आणणार आहे. पण सर आणि तुम्हा दोघांनाही विचारायला आवडेल की एक असा सीन जो कायम एक माणूस म्हणून किंवा एक कलाकार म्हणून कायम लक्षात राहील की हा सीन करताना इमोशनली खूप रेडी व्हायला लागलं होतं. सी आता जर मी सीन डिस्क्राईब केला तर ती गंमत जाईल, त्यामुळे मी आता नाही डिस्क्राईब करत. पूर्ण सिनेमाच इमोशनल राईड एक्झॅक्टली आहे आणि खूप आहेत, खूप मोमेंट्स आहेत. पण मी तेच आहे, मग तो सीन डिस्क्राईब केला आणि तो सगळ्यात बेस्ट असेल तर मग त्याची गंमत. सिनेमा बघितल्यानंतर मी तुम्हाला विचारेन, मग तेव्हा आपण डिस्कस करू. पण मला जसं आता मी थोडंसं ह्याच्याबद्दल बोलू शकते की त्यांची जी नंतरची कारकीर्द होती जेव्हा ते एका एजमध्ये गेल्यानंतर त्या दोघांची जी एक केमिस्ट्री होती ती खूपच अप्रतिम आहे. ती तुम्हाला कदाचित पुस्तकामध्ये नाही बघ म्हणजे ते नाही वाचलं असणार तुम्ही. ती जी गोष्ट त्या दोघांचं जे एकरूप होऊन चालणं होतं आणि ते जे बोलत आहेत तिला समजणं, ती जे तिच्या मनात जे चाललं आहे त्यांना समजणं, हे एक लव्ह स्टोरीसारखं आहे त्या दोघांचं. त्यामुळे आपण भलेही आपण त्यांना एक नावं दिलेलं आहे की हे सोशल रिफॉर्मर आहे, यांनी हे काम केलेलं आहे, त्यांनी ते काम केलेलं आहे, आपण त्यांना दैवताचं दिलेलं आहे, आहेच त्यांनी काम केलेलं आहे, पण त्यांनीच एक टिपिकल यु नो हजबंड वाईफ बेस्ट फ्रेंड्स. म्हणजे मला असं वाटतं की ते इतके चांगले मित्र होते की अशी मैत्री असणं खूप रेअर आहे. आणि ही मैत्री इज ऑल्सो इम्पॉर्टंट, म्हणजे फक्त कार्य आहेच आहे, आपण करायलाच पाहिजे ते कार्य आणि ते पुढं न्यायलाच पाहिजे. पण आपण जर एकमेकांकडे बघितलं रिलेशनशिपकडे किंवा आपण आपल्या लोकांकडे आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींकडे बघितलं ना, तरीसुद्धा ज्योतिबा आणि सावित्रीचं मैत्री जी होती ना ती खूप वर आहे. So we should reach that level of friendship. On-camera chemistry तर समजली, पण तुमची ऑफ-कॅमेरा केमिस्ट्री कशी जमली होती या सिनेमाच्या निमित्त? फ्रेंड्स अगेन, मी जसं म्हटलं तसं, इनफॅक्ट आधी सिनेमाच्या आधी आमची फार अशी ओळख पण नव्हती फार, म्हणजे अगदीच म्हणजे मी हार्डली म्हणजे तिथूनच भेट सुरू झाली. पण आय थिंक म्हणजे मी तिला म्हटलं म्हणजे आय वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड. आणि परत तेच आहे की काय म्हणतो त्याला, जेंडर डझंट मॅटर. सो इट इज लाईक यु नो आम्ही अगदी मैत्री म्हणजे कसं असतं माहिती आहे का, की मैत्री म्हणजे आपले विचार जुळतात. आपण 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 काय वाचतोय, आपण काय बघतो आहे, आम्ही एक वी आर आर्टिस्ट आहे ना, ॲज अन आर्टिस्ट वी हॅव सर्टन थिंग्स टू फॉलो. आणि वी म्हणजे ते शेअर करणं, अरे मी हे वाचलं, अरे मी हे बघितलं, हे जी शेअर आहे ना तो एक आर्टिस्टला समजू शकतो, है ना. तर ती एक आर्टिस्टची जी फ्रेंडशिप असते ती खूप वेगळी असते आणि ती बऱ्याच लोकांना नाही समजणार, अरे कुठले विषय आहे हा, काय चाललं आहे यांचं, कुठली ही गाणी, हा कुठला पेंटिंगबद्दल बोलतो आहे, आणि आम्ही बोलत बसू शाबद्दल, है ना, एक आपण एन्व्हायरमेंटवर बोलत बसू आम्ही. आणि त्याच्यासाठी कसं म्हणते का, रोज भेटण्याची गरज नसते. तुम्ही जेव्हा भेटला तरी कनेक्ट व्हावी ती फ्रेंडशिप असते, आणि दॅट इज व्हॉट इज ॲक्च्युअल फ्रेंडशिप. उत्सुकता आहे ट्रेलरनंतर की सिनेमा कसा असणार आहे. तर 5 जानेवारीला सिनेमा येतोय, ऑल द बेस्ट तुम्हाला आणि काय अपील कराल प्रेक्षकांना या सिनेमासाठी? वेल, प्रेक्षकांना म्हणजे सिनेमा थिएटर्समध्ये तर गर्दी कराच, पण मी जसं म्हटलं तसं की हा सिनेमा एक साधासुद्धा सिनेमा नाही आहे, त्यामुळे जर लोकांचा प्रेक्षकांचा सपोर्ट आधीपासूनच म्हणजे जे ट्रेलर लॉन्च झाला आहे, आमचे टीझर लॉन्च झाले, गाणं लॉन्च झालं किंवा जे काही आमचे, ते शेअर करणं आणि त्याचा भाग होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ऑल द व्हेरी बेस्ट दोघांना, खूप उत्सुकता आहे सिनेमाची. थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. थँक्यू.